हाय मित्रांनो, तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे आपल्या नवीन व्लॉगमध्ये. आणि दिवाळी जवळ आली आहे, सो आमची फराळाची तयारी चालू आहे. हे बघा, काल आम्ही गोड शंकरपाळे आणि मुरमुऱ्यांचा चिवडा केला. त्याचा मी शूट नाही केला, बट म्हटलं आज आम्ही जे जे बनवतोय ते तुमच्यासोबत शेअर करावं म्हणून हा व्हिडिओ बनवते आहे. तर आज आम्ही बनवतोय, आता पहिले तर खारे शंकरपाळे बनवणार आहोत, त्याच्यानंतर शेव बनवणार आहोत आणि मग चिवडा बनवणार आहोत. हे बघा, चिवड्यासाठी इथे मसूरची डाळ, त्याच्यानंतर खोबरं, इकडे हिरव्या मिरच्या, त्याच्यानंतर इथे कढीपत्ता, पोहे सर्व वाळात घालून दिलेलं आहे. आणि ते वाळात वाळेल तोपर्यंत इकडे आता आम्ही खारे शंकरपाळे बनवतोय आणि इकडे शेवाचं पीठही गाळून तयार करून ठेवलंय. सो आता आई खारे शंकरपाळ्यांचं पीठ भिजवत आहेत. तर आता आईच सांगणार आहेत तुम्हाला की आईने त्यात काय काय टाकलंय. सांग आई. आता ही 1 किलो मैदा आहे, तिच्यामध्ये वाटीभर रवा, परत ओवा, जिरा पूड, तीळ आणि चवीपुरतं मीठ आणि तेलाचं मोहन. तर एवढं घालून आता आई घट्ट भिजवून घेतील ते एकदम. आम्ही सर्व फराळ घरीच बनवतो, आई मेन शेफ असतात, मी हेल्पर म्हणून काम करते, जे आई सांगतील ते. तर आता आईंनी हे पीठ एकदम घट्ट म्हणून घेतलं आहे आणि आता याला 5 ते 10 मिनिटं रेस्ट साठी ठेवायचं आहे, जेणेकरून त्यातला सगळं एकजीव होतं आणि मऊसरपणात आला येतो. तर आता इकडे हे शंकरपाळ्यांचं पीठ बाजूला ठेवून आता आई तोवर शेवाचं पीठ भिजवत आहे. तर हे 2 किलो शेवासाठी बेसन पीठ घेतलं आहे, 2 किलो पीठ आहे ते. त्यामध्ये आता आई जिरा पावडर, दीपक मसाला, लाल तिखट, हळद, मीठ असं घालतायत. चवीनुसार मीठ. ते सर्व पीठ आता आई एकजीव करून घेत आहेत. त्यात थोडस आईने तेलाचं मोहन घातलं, घालायचंय का? अच्छा, इकडे गरम करायला ठेवलं तेल. आता आई त्यात थोडं मोहन घालतायत. तडतड व्हायला हवं का म्हणजे ते कडक. आणि इकडे आमच्या शेजारच्या मावशी आल्या आहेत गप्पा मारायला आईंची. आईंच्या मैत्रीण आहेत त्या. आता आईंनी सर्व हे मिक्स करून ठेवलंय, फक्त त्याला मोहन वगैरे देऊन तयार ठेवलंय, भिजवायचं फक्त बाकी ठेवलंय. कारण आता पहिले हे शंकरपाळे लाटून घ्यायचे आहेत, मग तोपर्यंत ते पीठ तसंच राहील. त्यामुळे मग आई म्हटल्यात की आपण ताजच भिजवू आणि लगेच शेव पाडू. तर आता आम्ही मग हे शंकरपाळे लाटून घेतोय पहिले. आणि आज तुम्हाला असं वाटत असेल की आम्ही एवढ्या मैदानात का हे सगळा पसारा काढला अंगणामध्ये, मागच्या ओट्यावर काढलाय आम्ही. कारण काल आम्ही घरात फराळ बनवला, पण आमचं किचन छोटं आहे त्याच्यामुळे घरात खूप तेलगटपणा झाला आणि तेलगट वासही सुटतो. आणि तीर्थही घरात झोपलेली आहे, त्याच्यामुळे मग आम्ही म्हटलं की बाहेरच असं एक सिलेंडर आणि एक गॅस आहे आमच्याजवळ छोटा, तर म्हटलं ते काढून बाहेरच काय होईल तो पसारा करावा. आणि म्हणजे तेलगट वासही घरात राहत नाही, त्याच्यामुळे मग आता आम्ही हे आज बाहेर काढलंय सर्व. तर आता आम्ही शंकरपाळे लाटून घेऊ खारटवाले. इथे मी असं लाटून आईंना काप करून दिलेत. आम्ही गोड शंकरपाळे शंकरपाळ्याच्या शेपमध्येच केले आणि हे म्हटलं की आपण असे थोडे लांबुळके ठेवूयात फिंगर चिप्स सारखे, म्हणजे तीर्थालाही खाता येईल हातात घेऊन. तर असे आम्ही बनवलेत. इकडे आई तळतायत त्यांना, इकडे हे थोडेसे तयार झाले. हे बघू शकता तुम्ही किती कुरकुरीत आवाज येतोय. तर आता हे बरेचसे तळून झालेत, बरेच तळायचे बाकी आहेत, माझे सर्व लाटून झालेत आणि आई तळत आहेत. कारण त्याला खूप कमी गॅसवर तळावं लागतं त्यामुळे खूप वेळ लागतोय. सो आता ते तळत आहेत, तोपर्यंत दुसरं काही होणार नाही म्हणून आम्ही बसलोयत. आणि मावशी आहेत, तर त्या मावशी आम्हाला भजन ऐकवतायत केव्हाच्या, तर म्हटलं तुम्हालाही थोडीशी त्यातली झलक दाखवावी. म्हणा मावशी, म्हणा
गजर करा हरिओम हरिओम गजर करा मानव जन्म मिळे ना पुना मानव जन्म मिळे ना पुना देवानी दिले मला सुंदर डोळे देवानी दिले मला सुंदर डोळे कधी नाही पाहिले म्या कृष्ण सवडे कधी नाही पाहिले म्या कृष्ण सवडे हरिओम हरिओम गजर करा हरिओम हरिओम गजर करा मानव जन्म मिळे ना पुना मानव जन्म मिळे ना पुना देवानी दिले मला सुंदर गळा देवानी दिले मला सुंदर गळा कधी नाही घातल्या म्या तुळशीच्या माळा कधी नाही घातल्या म्या तुळशीच्या माळा हरिओम हरिओम गजर करा हरिओम हरिओम गजर करा मानव जन्म मिळे ना पुना मानव जन्म मिळे ना पुना देवानी दिले मला सुंदर हात देवानी दिले मला सुंदर हात कधी नाही घेतला म्या ताड हातात कधी नाही घेतला म्या ताड हातात हरिओम हरिओम गजर करा हरिओम हरिओम गजर करा मानव जन्म मिळे ना पुना मानव जन्म मिळे ना पुना देवानी दिले मला सुंदर पाय देवानी दिले मला सुंदर पाय कधी नाही केले म्या पंढरपूर कधी नाही केले म्या पंढरपूर गोपाळ कृष्ण भगवान की जय. मस्त झालं मावशी. तर आमच्या मावशींचं भजन तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट करून नक्की सांगा. आणि इकडे आईंचं अजून तळायचंच काम चालू आहे तोवर आम्ही बसलोय अजून. चिवडा त्यात भरपूर काही टाकलं. व्हिडिओ खूप मोठा झाला असता त्यामुळे मग मी स्किप केली प्रोसेस बरीच. सर्व तळून टाकलं त्यामध्ये डाळ्या शेंगदाणे खोबरं कढीपत्ता लसूण कोथिंबीर हिरव्या मिरच्या सुकवलेल्या अजून बरंच काही टाकलंय त्यात. आणि मसूरची डाळ ही आम्ही घरी सकाळी भिजत घालून ठेवली तिला थोडीशी वाळात ठेवली आणि मग ती घरी तळून टाकली आणि असं तयार झालाय आमचा चिवडा. आणि आता इकडे आई शेवचं पीठ तयार करतायत शेव तळण्यासाठी. तीर्था तिकडे आता उठली आहे तर तिचं चालली आहे लुडबुड. इकडे आता आई शेवचं पीठ भिजवतायत. आता आईंनी शेव टाकायला सुरुवात केली आहे आणि खूप छान येत आहेत शेव तुम्हाला दिसत असतील. हे बघा मस्त छान गोल गोल रिंग टाकल्या ताईंनी. हे असं पीठ भिजवलंय आणि इकडे हे दोन पहिले काढून तयार आहेत. तर आता हा तिसऱ्या वेळेस टाकल्या ताईंनी. हाय कर सर्वांना. हाय. तर आमचा आजचा व्हिडिओ आमचे आजचे फराळाचे पदार्थ तुम्हाला कसे वाटले हे कमेंट करून नक्की सांगा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच शेअर करा. आणि चॅनलवर नवीन असाल तर आमची पुढचे व्लॉग आमची दिवाळी सेलिब्रेशन बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. बाय बाय कर बाय.